गोंदिया शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था गोंदिया शहराच्या कुळवा भागात पाहायला मिळत आहे। या रस्त्याचे काम मागील एक वर्षापासून सुरू असून संबंधित कंत्राटदाराने रस्ता खोदून ठेवले मात्र पर्यायी रस्ता तयार करून दिले नाही, त्यामुळे याच मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्यामुळे या रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे। या रस्त्यावरून शाळकरी मुलं कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात नागरिक आपले जीव मुठीत घेऊन प्रवास करतात, मात्र कंत्राटदार प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची ओरड नागरिक करत आहेत। तर दुसरीकडे या रस्त्याने अनेक लोकप्रतिनिधी आमदार पालकमंत्री सुद्धा प्रवास करत असून या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। एमटीएस न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।